नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण जाणार आहोत कोकणातल्या अंदमान निकोबार येथे, म्हणजेच अशा एका आयलंडवर ज्याचं नाव आहे जुवा बेट. चला तर मग पाहूया हे जुवा बेट. आपल्याला बोटीने इथून तिथे जायचं आहे आणि त्यासाठी फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे होडी. ते तुम्हाला तिथे दिसतं आहे, ही एवढी सगळी माडाची झाडं दिसत आहेत. हे आहे जुवा बेट. साधारण 25-26 घरं तिथे आहेत. आता आपण आज तिथे जाणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जुवा बेटपर्यंत लोकांशी बोलणार आहोत, त्यांना त्यांची घरं कशी आहे, त्यांचे सण कोणते आहेत, त्यांचं व्यवसाय कोणता आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात हे कोकणातलं एक छोटंसं अंदमान निकोबारच आहे, आयलंड, जिथे कसलंच पोल्युशन नाही आहे, ओनली अँड ओनली नॅचरल. बोटी म्हणजे किती आहे तिथे, की टाईम ठरलेला आहे की कसं? प्रवास बोटी एकच. प्रवास बोट एकच आहे. टाईम टेबल असं काय नाही, एक जरी आला तरी घेऊन जातात. हां हां. आणि मग फोन वगैरे असतात का त्यांचे प्रत्येक? पूर्वी काय करायचं मग फोन वगैरे? कोणतरी आणलं यायचं नाही तर नाही असं. हां हां हां. काय काय लोक इथे मागे गेलेले. ओके ओके. जायला ना बोट नव्हती तेव्हा. हाक मारून. हां हां. हाक मारायचं. परिस्थिती होती. कसे हाक मारायचं? ऊ मग ही मुलं शाळेची आता तिकडे जातात. एक नंबर शाळेमध्ये. एक नंबर साहेब. हां. एकूण बोटीत किती बसतात तरी? साधारण 10 जण बसतात. आता आम्ही जुवा बेटला जातो. आणि कितवीला आहेस रे तू? सहावी. सहावीला. आणि तू? सहावी. दररोज तुम्ही ये जा करता? हां दररोज ट्रॅव्हल. आणि पावसाळ्यात वगैरे काय करता? जातो. पाणी इथे वाढत नाही? वाढत ना. पूर आला की होळी बंद. होळी बंद. मग त्यांना तिकडे चढवतो. हां 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 हां. आणि इथे शाळा किती पर्यंत? पाचवी पर्यंत. कुठच्या शाळेत? शाळेचं नाव का? एक नंबर. एक नंबर शाळा. पूर्ण शाळा हडी नंबर एक. शाळा हडी नंबर एक. ओके. फायनली आपण आता जुवा बेटवर पोहोचलो. चला, एक्साइटमेंट लागली आहे जुवा बेट फिरायची. म्हणजे असं वाटतं की कोकणातलं अंदमान निकोबारच एका सेपरेट आयलंडवर आलं. आणि फिरता फिरता आता मी जस्ट इथे थांबलो आहोत. तर इथे बघितलं का, प्रत्येक घराची अशी होडी असते. दाखव आहे ना होडी. होडीनेच ये जा करतात. होडीशिवाय यांना दुसरा कुठचाही पर्याय नाही आहे. आणि अजून खूप फिरायचं आहे आम्हाला. स्पेशली आम्ही आलेलो इथे इकडची शाळा बघायला, पण आम्हाला थोडा वेळ झाला त्यामुळे आम्हाला शाळा बघायला मिळत नाही आहे. म्हणजे शाळा सुटली, शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती, तर आम्हाला थोडा लेट झाला. सांगायचं म्हणजे काय, लेडीज म्हणजे तिची आई आहे, ती आता व्यस्त येते आज बाहेर. हो, म्हणजे एक जेंट्स माणूस असून तो सकाळी 4 वाजता उठणार, परत साफसफाई करणार. म्हणजे हा जो एरिया त्यांनी म्हणजे स्वच्छ ठेवला. हा जवळजवळ आपला हा जो पायाभरणी असतो ना, जवळजवळ आपला 5 फुटाची उंची असते, त्याप्रमाणे ठेवायचा लागतो. जे बेट आहे ना, चारी बाजून पाणी असल्यामुळे एवढी उंची ठेवायची ना. त्याच्यानंतर
मग ते तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला कसं म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे बोटीने आलात पहिल्यांदाच आलात तेव्हा तुम्हाला कसं वाटलेलं? भीती वाटलेली. मग तुम्हाला आधी माहित होत? माझ्या माहेर माझ्या 40 वर्ष आले लग्नात काय ना भीती वाटली. पण पहिल्यांदा लग्न म्हणजे आलात तेव्हा देवलीला आमकडे सवय होती जाऊची नदी. मग ते पण तुमचं तसंच होतं? तसंच होत. त्यामुळे तुम्हाला काय वाटलं? देवलीला पण आमकडे सवय होती ऐकला सवय इतनीवर. हा मग तुम्हाला जरा वेगळं वाटलं असणार इथे राहायचं कसं काय मग ना काय वाटलं मग मी होडी बोलायची आता होडी तुम्ही बोलवायची हो तेव्हा लग्न झाले सगळ्यांनाच येत असेल इकडे ऑलमोस्ट. आम्ही स्कूटी चालवतो सगळे तसे इकडे सगळे होडी चालवतात. इकडची कशी माहिती आहे ज्याने होडी नाही बघितली ती पण आता होडी चालवते. घर किती आहे तू? इथे 22 घर आहेत. हा 22 घर आहेत आणि जवळजवळ 5-1 हजार हे माड असतील. म्हणजे कन्फर्म नाही सांगत पण असतील एवढं वेट आहे म्हणजे आहे प्रत्येकाच्या माडाच्या भागात. प्रत्येकाच्या माडात म्हणजे पाणी कसं मिळतं? कसं म्हणजे खारं पाणी वाजवलं? नाही नाही खारं नाही. आता जे आलंय ते नळ कनेक्शन आलंय जलस्वराज्य स्कीम होती ना त्याच्यातून हे पाणी आलंय आणि आता इथे जे पाणी आहे ना विहिरीत ते गोड आहे. म्हणजे अगदीच खारं नाही अगदीच गोड नाही. पण प्यायला येतं? प्यायला त्याचा वापर आपण झाडाला पण करू शकतो. ओके ओके. नाही नाही पण प्यायला आता कुठून येतं? प्यायला हळीतून येतं वरून पाईपलाईन. पाईपलाईन काळी पाईपलाईन तुम्ही उतरला ना जेटीवर तिकडून ते खाली येतो. पण ही सोय झाली. पण ती सोय पण ती कधी झाली? झाली 4-5 वर्ष कधी झाली ती सोय आहेच. पण आपली जी इकडची सोय आहे ती आपण ठेवायलाच पाहिजे. अंदमान निकोबार जे बेट आहे त्याला मी ही उपमा देतो की अंदमान निकोबार हे बेट आहे कोकणातलं. हा कोकणातलं अंदमान निकोबार. बांधकाम वगैरे करायचं असेल तर मग बांधकाम करायचं असेल हा चिरा ना तिकडे 25 ला पडतो इथे 50 ला पडणार येऊनच फक्त. अरे आणि नंतर इतर काम वेगळं. थोडा कोरोना ही आम्हाला जाण झालीच नाही का तर निसर्ग दुसरी गोष्ट म्हणजे वटवृक्ष दुसरी आणि एक झाड म्हणजे तुमचं तुळस. जो आपल्याला निसर्गातून ऑक्सिजन भेटतो ना तो विकत घेऊन त्याचा काय फायदा झालेला नाही असं तर मला वाटतं. पण इथे कोणाला तर प्रादुर्भाव झाला? प्रादुर्भाव झालेला नाही फक्त चेकिंग केली त्यांचं ते काम होतं ते करून गेले. अपचारिका म्हणून ते यायचे इकडे ते काम करून जाऊन गावचे आहेत म्हणून ते करून गेले एक निदान म्हणून. पण आम्हाला तर वाटत नाही की आम्हाला असं झाला जाणवला नाही कारण आम्ही निसर्गात आहोत. निसर्गात जी झाडे ऑक्सिजन देणारी असतात ती ऑक्सिजन देणारी झाड जी त्या झाडाकडे तो आपल्याला ऑक्सिजन भरपूर देणार त्याच्यामुळे आम्हाला प्रादुर्भाव त्याचा काय वाटला नाही. आणि मग 1% इथे कोरोना नव्हतं असं जगातलं एकमेव असं भेट असेल जिथे म्हणजे कोरोनाचा एवढा जगात हाहाकार माजलेला तो इथे 0% इथे एकही नव्हता. माडीचा व्यवसाय माडी नाही माडी माडी म्हटलं तर ताडाची आहे बघा पर माडाची गोडी माडी. मराठी शब्द जशी वळवेल आणि काय नाही मराठी शब्द जशी वळवेल ना तशी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा जी शुद्ध आहे कठीण जी आहे ना ती इतर कुठलीच भाषा कठीण नाही. बरं आता सांग थोडा वेळ. आम्ही 5 वाजता उठून सकाळी माडी काढतो हडीला नेऊन देतो ती माडी फ्रेश गोल्डी. 15 दिवसांनी काय होतं तो हिशोब देतो आमचा मालक आम्हाला 35-40 लिटर मागे 35-40 रुपये मिळतात आम्हाला. तसं बघायला 35-40 रुपयाने ते परवानावाले घेतात आपल्याकडून. पण मला वाटतं आमच्या मेहनतीमुळे कमी भेटतो. मेहनत खूप वेळ कारण एका झाडावरती 3 वेळा चढायला सकाळी दुपारी संध्याकाळी त्या मनाने तेवढं मनाने आम्हाला तरी वाटतं की त्याचं म्हणजे हे जे आपण असं केलं तर जिथे उत्पन्न मिळतं तिथेच त्यांनीच स्वतः सुरू केलं तर इथे ते लायसन्स लागते त्याला ना. आले कोणते देतो 100-150 रुपये लिटर असं नाही. आपला जो मधला काळ आहे ना कमवायचा मधला काळ त्या मधल्या कालावधीत आपण कमवायचं आणि नंतर परत उतारवायत काय करणार याच्यासाठी आम्हाला मोबदला चांगला भेटायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे जे आम्ही कारागीर जसं शेतीला माल नाही शेतकऱ्याला तसंही आहे. एकट्याने करू शकत नाही.
आता आपण जात आहोत इकडे स्थानिक लोकांनी बाहेरच्या लोकांसाठी एक राहायची उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे, तर तीच बघायला जात आहे. आणि दिसतंय का तुम्हाला किती उंच आहे हे? त्यामुळे इकडे तुम्हाला क्लिअर दिसतंय की इकडची जी घरं आहेत त्यांची उंची सगळे वरती आहे, तर पाण्याच्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे घरं बांधलेत. चला रूम बघूया आपण. कोणाला जुनं पण पाहिजे असतं ना. जुनंच हवं आम्हाला. नैसर्गिक मुंबईला अपचारिका म्हणून मी काम केलंय. बरोबर शब्द आहे अपचारिका. काम करत होते. तीन रूम आहेत आणि मुख्य म्हणजे काय, इकडे आल्यावर तुम्हाला चुलीवरच जेवण मिळणार. बरोबर ना? गॅसवर भेटत. तांदळाची भाकरी, व्हेज नॉनव्हेज सगळं मिळणार. आणि मुख्य म्हणजे आमच्याकडची कोकणातली सोलकडी प्रसिद्ध, धावण आणि सोलकडी. सोलकडी धावण आणि चटणी किंवा रसातले घावडे ते मिळणार प्रसिद्ध. रस घावणे, उकडीचे मोदक, साच्यातले नाही पण हाते करून. म्हणून मी इथे आले. लग्न करून तुम्ही इथे आले? हो. मग तुम्हाला पहिला एक्सपिरियन्स? पहिला एक्सपिरियन्स खूप वाईट होता. पहिला एक्सपिरियन्स चार सोबत मी पळायची मागे लागलेली. मला इथे राहायचं नाही असं सांगितलेलं, कारण ते त्याला सोय पण नव्हती. पण नाही म्हणत आता केलंय तर आपण करून दाखवायचं. आणि ते राहिली पहिल्यांदा बोटने वगैरे. हो हो, पहिल्यांदा म्हणजे अक्षरशः मी लपलेली होडीमध्ये बुडाली बिडाली तर असं. पण आता काय वाटत नाही, आता बिंदा सुटते. आणि आता मला मुंबई नकोशी वाटते. इथे शांत बरं. माहेरी गेली तरी चार दिवस परत पाच वर्षी घरी येते इकडे. माझं घर मला आवडतं. हे खूपच जास्त गेले मुंबई आणि गाव. हो. आणि मुंबईमध्ये पॉल्युशन किती वाढले ते शांत म्हणजे मुंबईचे मध्ये माहेरचे पण ना दोन चार महिन्याने येतात इथेच. कारण ते आम्हाला ते दगदगीचं जीवन पैसे इथे शांत झालं. चार दिवस बरं वाटतं रिलॅक्स मध्ये. मस्त. काय आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही आणि पॉल्युशन नाही. मेन म्हणजे इथे मोबाईल आणि रेंज असते. हो हो, जिओला रेंज पण आहे. जिओला आमची मुलं वगैरे शाळेत जातात. बेंजो बेंजो पण वाजवतात मस्त पैकी असतात. शाळेत कुठे जातात? मालवणला शाळेत आहे, इंग्लिश मिडियमला आहे. इथे आहे पाचवी पर्यंत शाळा मराठी आहे पण इंग्लिश आहे. पूर्ण इंग्लिश आहे. पूर्ण इंग्लिश आहे. हो हा, मालवणा बसते मुलगा. बरं, मस्त. बेंजो वगैरे तुमचं? हो हो, मंडळाचं आहे. पण मुलं लहान लहान मुलं इथे वाजवतात, शिकवतात. माझे मिस्टर वगैरे शिकवतात. मस्त. मग किती वर्ष मुंबईला? तर इथे किती वर्ष? जवळजवळ 25-26 वर्ष मुंबईला होती. हां, लग्न झालं इकडे. इथे मुंबईला. ते पण प्रॉपर परेलच्या ठिकाणची राहणारी मी. बापरे, परेलची मुलगी. परेल बोलवड्यात म्हणजे नर्स म्हणून तिने काम केलं. हो. आणि आता इथे पण मी ते काम करते. इथे हॉस्पिटलची सोय नाही म्हणून म्हटलं की इमर्जन्सी कोण आलं, आयसी लावायचं असेल, इंजेक्शन द्यायचं असेल, बीपी चेक वगैरे मी करते. समजा बाहेरून आलं त्यांना काय हे आहे काय समज, म्हणजे थोडक्यात तरी माहिती द्यायला कोणतरी ह्या आपल्या गावात ते महत्वाचं आहे. घेऊन जाते अडकून इथून जायचं म्हणजे पेशंटला परत प्रॉब्लेम होतो. मग इनके सिटी जवळ असलं का बरं पडतं. त्यांचं आता जवळजवळ 70 आसपास असणार. ते जवळ आता जे काम करतात ना ते तरुण करत नाही ह्या वयात. पण आताच सगळ्यांची दुखणी सुरू झाली. हो, आता सगळ्यांची म्हणजे 40 नंतर सगळ्यांचं हे दुखतं ते दुखतं. पण अजूनही परफेक्ट आहे फिटनेस. फिटनेस चांगला आहे. कोणती एकही गोळी घेतली म्हणजे प्रोग्राम असतात नवरात्र वगैरे असतो काय त्यांच्या त्या म्हणजे आमच्याकडे पेस्ट म्हणजे काय हे लोक कसं 5-6-20 मुंबईची खातात तसं नाही. आमच्याकडे ओरिजिनल उकडी पेज म्हणजे ती आयव्ही प्रमाणेच आहे ती तुमची. एक सलाईन घेण्यासाठी एक वाटी पेज द्यायला बस एनर्जी येते. आता आमच्या सासूबाई पण होत्या ना, आता त्या नाही आहे. पण त्या पेज खाल्याशिवाय घराच्या बाहेरच पडायचे नाही.
आयुष्यमान कशामुळे वाढलंय का? कसलं बसणं उठणं असं व्यवस्थित का? दुखात काठी पिटी लावायची नाही, इथलंच खायचं, इथे आराम व्यवस्थित करायचा, धगधग नाही, काय नाही, काय नाही, इथेच काम करायचं. आपले झाड आहेत नारळाची, त्याची झाडू बनवा, बरे करा. आर्थिक दाब थोडी कमी होती तेव्हा, पण ते राहणीमान आणि आयुष्यमान वाढलेलं तेव्हा त्याच्यामुळे. हो, सगळं प्युअर मिळते ना आता, सगळं केमिकलच अभ्यास केला ना इथला इथेच राहून, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की आता आम्ही ते कुळीत पिकवतो, कुळीची पिटी करतो, भात खातो, इथला त्यामुळे आपल्या शेतातलं जे आपण खाल्लं ना ते जर चांगलं असतं. केमिकल्स युक्त तुम्ही खाल्लं तुमच्या शरीराला अपायकारक असाय ना. बरोबर, पण आम्ही इथलंच ओरिजिनलच खातो बहुतेक करून. पण थोडं आणायला लागतं, आणायला लागतं जे आहे इथलंच खातो. आणि असं डॉक्टरला सारखं जायची आमच्यावर पाळी येत नाही अजूनपर्यंत. ईश्वर कोण सांगतात तुमचा देव म्हणजे निसर्ग देव. हो, इथल्या नारळांच्या वड्या या, नारळाची वडी हे प्रसिद्ध आमचं घर खाणं मस्त घरी बनवलेलं नारळाची. आणि देव हे घ्या तुमच्या वाट्याची घ्या, मस्त घ्या. बरोबर, थँक्यू. बघायला म्हणजे कसं दाखवायला कसं मुद्दा मानलंय दादा. नको काय नाही, आपली आपण आपली आपण घर मानतो ना तसं. हे बघा स्पायडरमॅन पण बोल बरोबर. आज गेलेली शाळेत कशाला? सकाळची म्हणून सकाळी उठावं लागतं म्हणून. तीन संपल्या, चौथी चालू. हा, चौथी चालू आहे. आणि किती वर्ष झाली घराला? तसे घरात बाकी दोन रिपेअरिंग केलं. हा, खालून नाही, खालून आहे. एकोणीसशे 36. आणि तुमचा व्यवसाय मासे? मासे, मासे पकडायचे, मच्छीमार. नाताळ आपण अजून पाकतो, मांजरासाठी कोणासाठी काय सही आता मग गम डोळ्याने अजून पर्यंत इतकं जायचं डॉक्टर नाही मग बघून काय नाही आपलं पाया पडायचं खाली. सगळ्या गावकऱ्यांनी एकच सांगितलं की आम्हाला डॉक्टर लागत नाही. आता यंग पिढी म्हणजे नवीन पिढी हे अशा लोकांना भेटत नाही, बोलत नाही त्यांच्याशी. मी त्यांच्याशी बोलत असतो, काय नाही काय माहिती घेत असतो, कसं काय केव्हापासून काय. हे आता लोक विरळ आहेत, हे लोक असे विरळ आहेत, यांच्याकडून आपण काहीतरी थोडीफार माहिती घ्यायला पाहिजे. तर त्यांना त्यांना विचारलं की तुम्ही पाकता मासे भेटत नाही का जाता? ते काय बोलले की मी आता बसून राहिलो, माझ्या गुडघ्यातून गोळी येणार, गुडघे जाम होणार. पोहल्यानंतर आपला जो एक्झरसाइज होतो, जो व्यायाम होतो ना, तर पोहणे तो इतर कशाने जास्त होत नाही. बरोबर, हो, पाण्यात स्विमिंग म्हणजे बेस्ट एक्सरसाइज. हो, बरोबर. मग त्यांचं कसं होतं, वाहतं पाणी असतं ते आतमध्ये, समजा इतक्या खांबावर पाण्यात गेले किंवा त्याच्या खाली पाण्यात गेले, ते थोडे चालले, थोडे चालल्यानंतर ते पाय जे आपण पुढे सरकवणार ना, ते शिरा मोकळा होणार. बरोबर, बरोबर. असं त्यांचं मन म्हणजे मला ते पटलं. बरोबर, असं ते सांगतात. मग ते पाकतात का जातात, त्यांची मिसेज बडबडत ना कशाला जातात काय, पण मी जाणलं हे पाण्यामुळे त्यांची, म्हणजे पाण्यात गेल्यामुळे कशी आता काढी. आणि लाईफ टाईम त्यांनी तेच केलेलं आहे, तेच केलेलं आहे. हो, लहान समुद्रात सुद्धा माझ्या राखण्याचा धंदा होतो ना, सगळं समुद्रात सुद्धा ना आयुष्य ते हिंदरी ना त्या बाजू पेवून जाऊन परत पाठी येईल. म्हणजे ती ना सगळं अंगात ना चलन सगळा राहतं. हो, बरोबर. हो, नाही तर निदान असा जातला चौरण.
ते सगळे दुखे सुरू होते. दात एक पडलेलो नाही तर एखादी नाही समजले. खट्याळबाई होती एक ना. प्रश्न सांगते मी शाळा नाही शिकले एक बरोबर, पण मी सगळ्या संशयित माणसात ना फिरान सगळं मार्गदर्शन घेतले. तो झाला गडबडचा. एका बाईन म्हटलं आई अरे नामदेवा तुझा अजून दात बीत अजून असं. दुसरे दिवस पण आला अण्णा ते म्हणजे त्याच्या ह्याने असावं नाही पण म्हणा तरी गावलं ना बोलल्याबरोबर असा काय मार्ग. पण त्या पात्र परिचय भयंकर मी चांगल्या चांगल्या सुशी माझ्या चौऱ्या चंद्र त्या ना माझा सहन होत. मला पण कोण कोण लोक म्हणतात काय तिकडे जाऊन बसताय, पण जी विरळ माणसं आहेत ना त्यांच्या बैठकीत जर बसलं तर समजा त्याच्यासून काहीतरी आपल्याला बोध भेटतो. आता समजा हेच नसते आम्ही काय सांगितलं असतो काय काय गोष्टी काय सांगू शकले नसतो. आता कसं की जवळजवळ सरस लोक जरा पैशाकडे धावतात धावायला पाहिजे, पण जी काय माहिती आहे आता समजा यांना माहिती आहे या बेटाची काहीतरी माहिती आहे सगळंच आम्हाला माहिती असतं असं नाही. बरोबर की नाही मग त्यांच्याकडून काहीतरी थोडी माहिती घ्यायची. अभ्यास हा अभ्यास पुस्तकाच्या त्या पुरताच नाही करायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त पण आपण इतर अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं त्यांच्यामार्फत मी थोडं काहीतरी शिकतो, त्यांच्यामार्फत काहीतरी थोडी बैठक घ्यायची त्यांची, त्यांच्याकडून काहीतरी त्यांचे विचार घ्यायचे असं काहीतरी. तेव्हा माझी मिसेस पण म्हणणार काय त्यांच्याकडे बसला असे काय काय म्हणणार जी आपल्याला आता तुम्हाला सांगायला म्हणून नाही माझ्या पण काहीतरी फायद्याची असणार ती माझ्या पण फायद्याची असणार काहीतरी ते सांगतात बाबा आम्ही त्यांची आठवण करणार ते गेल्यानंतर काहीतरी आता वयोमानात थकलं पण आपण म्हणणार बा कोणाकडून तरी माहिती काढली होती ती आता तुम्हाला त्यांच्या मार्फत मी सांगितलं तुम्हाला भेटली ती असं असतं. म्हणून सरास विरळ लोक आहेत ना त्यांच्याकडून माहिती घ्यायची आणि त्यांना सोडायचं नाही असं आहे. जर आम्ही लवकर आला तर मुलं भेटले असते म्हणून मुलंच हवी होती. कोणाकडे इलो हे लोकेशन कसं आहे बघा शाळेत असं शिकायला भारी कसं विचारायचंय मला याच्या जी बाजूला आहे ना ही शाळेची बाजूला इथून खालपर्यंत लागले होते म्हणजे माझ्या याच्यात आली. हा तर या जुवा बेटवर प्राथमिक शाळा सुद्धा आहे इयत्ता पहिली ते चौथी, त्यामुळे सगळी मुलं शाळेत जातात. चौथी नंतर त्यांना बोटीने प्रवास करून मग मालवण किंवा कुठे जावं लागतं, पण शाळेची सोय आहे तिथे. आम्हाला थोडा लेट झाला नाहीतर तुम्हाला शाळेतली मुलं आणि शाळा चालू असताना बघायला मिळालं असतं. समोर बरोबर नदी मस्त. काय नको लाकडी बोट देवाची कसे काढायचे पोखरायचे कसे याला ते हा आपला जसा मनका असतो बघा म्हणजे काय नियोजन असतो बघा. हा बघा तसं तसाच हा बॅलन्स तसा हे अक्क लाकूड लागतं ना. हा अक्क लागतं म्हणजे जुनं जे काय मागे वळून बघायला सांगतो काय तुम्हाला जे मागे वळून बघलं ना ते सगळं भेट नाहीतर ते म्युझियम मध्ये ठेवायला लोकांना बघायला म्युझियम मध्ये ठेवायलाच पाहिजे. हो तेच आता पुढे मागे तसंच होणार आहे ते घरात येतं. हा हा आयात निर्यात आमची बोटी तू ना काय करता तुम्ही हिराचे झाडू बनवत काढणार आणि तासणार तासणार गबळ आहे ना पुरा तासणार सुरीने पांढरे हिर करणार पांढरे करणार त्याची मुटली बनणार दाखवा मुटली नाही बांधणार
मग विकणार झाडूला जवळजवळ आतापर्यंत बघा एक मासेमारी नंतर सुपारी झाडू केरसुनी केरसुनी मराठी भाषेत केरसुनी ते तासणार मी हातानेच काढले असे काढायचे तासायचे मग असं झाले राहिलं की विणी घालायची जशी लावणार पण तिला मेहनत नाहीये ना एका झाडूला ना जवळजवळ तीन सावळं लागतात तीन सावळं सावळाला जवळजवळ यांना विचारा एका झाडू किती हिर लागत तीन सावळा एका झाडू हिर किती लागत आम्ही नाही मोजलो माझा अभ्यास कसा आहे बरोबर आहे एका झाडूला जवळजवळ तीन सावळा 245 ते 260 हिर लागतात मिनिमम काय अभ्यास करतात या बेटर आता हे जर तुम्ही जर मला विचारलं असतं तर मी तुम्हाला काय सांगणार हो एवढं नाही बाबा आमच्या ज्ञान नाही हो ज्ञान नाही ज्ञान कसं आपण आपलं आपणच घेऊ हे आपल्या केसाची जशी विणी असते ना तशी घालायची ती किती हात असता तीन हात एवढी तीन हात तीन हा तीन हात असते परत ती ओढायची ती असे ते हिर पगळायची असे पगळायची तिरशी त्याच्यात घालायची गुण मग कुठे 100 रुपये मिळणार असून दाखवत आहे मला मग नाव काय तुझं विधान विधान पहिली जी येणार ना ती याच्यात असणार अशी पाहिजे अशी अडकवायला अशी विणणार विणल्यानंतर हे बघा हे आता एवढे हिर घेणार एवढे ती हिर अशी टाकणार याच्यात कुठे गेली याच्यात याच्यात घालून अशी टाकणार परत याच्यात परत गोल घेणार अशी अशी तुम्हाला कुठे दिसते बाहेर नाही याच्यात आतमध्ये एक दोन तीन चार पाच मजा मजू काय बाय बाय कोण आत मध्ये पाहा ना बघू की आणखी एक होमस्टे इथे आहे मगाशी एक बघितला आणि आता आणखी एक आहे दोन रूम आहेत ना दाखवलं काय काय नाव ठेवलंय ना रूमचा आहे तुम्ही सांगा पण जेवणाची सोय आहे चुलीवरचं जेवण आणि मासे चिकन मासे चिकन जशी ऑर्डर असेल तसं देऊ शकतो नाश्ताला जो लागेल तो आणि चार्जेस चार्जेस रूमचे चार्जेस वेगळे रूमचे किती आहेत 1500 पर नाईट हा दिवसाला 1500 हा हा ओके म्हणजे ह्या वेळेला जर आलात ना तर त्याच वेळेला किंवा तुम्ही सकाळी चेकआउट करू शकता ओके ओके असं हा आणि किती रूम आहेत दोन रूम आहेत हा 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 तर आता आपण आणखी एका सद्गुरु समर्थ कृपा होमस्टे इथे आलेलो आहोत आणि यांच्याकडे दोन रूम्स अवेलेबल आहेत आणि ह्या रूमचे चार्जेस 1500 रुपये पर नाईट असे आहे आणि आपल्याला पाहिजे तसं ते जेवण करून देऊ शकतात चिकन मासे जे आपली काही रिक्वायरमेंट असेल तशी चुलीवरचं मिळेल जेवण हो हा मग काय प्रश्न सध्या चुलीवरचं जेवण हां चुलीवरचं जेवण इथे आहे अवेलेबल डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते यांचे डिटेल्स पण थोडं मागे जायला पाहिजे माझ्या मत चला नमस्कार ते मी फिल्ड कोकणमध्ये माझं हे घेतली मुलाखत आनंद वाटला मला आणि जुआ बेटर मी आलो इथं कोणी येत नाही इथं
मला जास्त गाव आवडलं. एकांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. पर्यटकांनी जास्तीत जास्त इथं यायचा प्रयत्न करावा. कोणी येत नाही, एकदम शांतता, गाव एकदम मस्त आहे आणि फिलिंग एवढं चांगलं वाटलं मला. इथं एकदम बेस्ट आहे, प्रदूषण मुक्त आणि खरंच फिल्ड कोकण वाटतं. खरंच फिल्ड कोकण वाटतं आणि इथं फक्त सायकल चालते, त्यामुळे पर्यटकांनी याचा भरपूर आनंद घ्यावा असं माझं मत आहे. आणि ह्याचा सगळा धन्यवाद सगळा फिल्ड कोकणला जाते, चॅनलला जाते. थँक्यू सो मच. पानखोल जवळ शेजारील हे बंडा बेट आहे आणि तिथे जायला पण दळणवळण आपलं होडीने बोटीनेच जायला लागतं. तिथे चार घर आहेत, त्यांचा पण माडी व्यवसाय आहे. ते रघुवीर पेंडणेकर. फक्त चारच घर आहेत? चार घर आहेत. तर जवळजवळ 3-4 हजार माडच आहेत अंदाजे. आणि अशी दोन घरात माणसं कमी असतात आणि घरात माणसं कायम असतात. म्हणजे ते शेवटी एकच घर असल्यासारखं तिथे. आयलँड जे उत्पन्न आहे त्याच्यासाठी लोकांना राहायला लागतं. बरोबर. आणि त्याने पण तसं काय थोडं थोडं केलंय डेव्हलप. तो एक माड बघ कसा खाली आलाय पूर्ण. बघ तो खाली पडलाय. ते जाताना कसे जाणार? ते पलीकडून त्या बाजूने जाणार, त्या बाजून तोंडवळीला जाणार. ओके. त्यांना तोंडवली जवळ. तोंडवली जवळ त्या बाजूने अशी जेटी बांधली आहे. हा तिकडे त्या साईडला. त्या साईडला, त्या साईडसून तिकडे जाणार ते तोंडवळीला जाणार. आम्ही इकडून तिकडे जाऊ शकतो, तिकडून बोट असली तर तिकडून पण तसं पण जाऊ शकतो. असं पण जातो आम्ही तोंडवळीला. म्हणजे मार्ग जसे पण पर्याय होडीशिवाय नाही, बोटीशिवाय पर्याय नाही. डीप जवळ जवळ खोली जवळजवळ 4-3 पुरुष तर आहेच इथे सध्या. इथे बघा काळं पाणी दिसतंय. काठी पुरी जाते 15 फूट. आ चालणार आहे. फोटो नाही बोला तुम्ही, फोटो म्हणतात ना ते. व्हिडिओ करते बोला. कशाला माझा अवतार बघा काय तो मला दिसत आहे एकदम. बाई लोक काय बोलतील काय केडली इकडे येतात हवी तितकी. पण इथे 4-5 येतात इथे केडली, केळी बिळी खाऊन जातात. मालकीन दिव घात बसली जेवती आहे. सिरियल बघायला म्हणजे ती याची मुलगी झाली हो. जेवण वगैरे मी येते. चला दोनला आली का मी इथे, एकला आली का मग 5 वाजता जाते घरी बसायला. ना तर मग यांच्या घरी इकडे असतात ना बसते. यात आपण चला आला तर त्याची आई पण कोणाला तरी सांगितले कोण येणार होता असू द्या. हा चला शेतकऱ्याचा गरीबाचा हे नांगर, नांगर याला म्हणतात. नांगरणी करतो ते आता कुठे दिसत नाही, कमी झालंय, विरळ जायत चाललाय. याला फक्त एक लोखंड असतो, त्याला मेंटेनन्स काय नाही. पॉवर टिलरचा मेंटेनन्स भरपूर आलाय. माझा स्वतःचा आहे म्हणून मी सांगतोय. पॉवर टिलरचा जो मेंटेनन्स आहे
तो जवळजवळ एक एवढी जरी वस्तू घ्यायला गेलो तर 25-30 रुपयाला आहे. तरी पेन घ्यायला गेलो आणि काय घ्यायला गेलो तरी त्याचा मेंटेनन्स भरपूर आहे. का तर मी अनुभव घेतलाय म्हणून. हा याचा मेंटेनन्स काय नाही, फक्त गुरं पाहिजे आणि गुरांना चारा पाहिजे बस. शेतात काम करायला जो रब्बी मध्ये काम करायला जातो ना, रब्बी म्हणजे पावसाळी ना, रब्बी मध्ये काम करायला जातो ना, त्याच्यात आपण 15 महिन्याचा तरवा झाला याच्यावर बसायचं आणि काढायचं आणि याच्यात बसायचं आणि तरवा काढायचा. आमच्याकडे भाषेत छोटं टेबल हा तिरवडे म्हणतात त्याला. काय ती तिरवडे? तिरवडे याच्यात. तर या बेटावर असलेलं हे वाडवेश्वर मंदिर, याच्या बाजूला हे खूप पुरातन असं वडाचं झाड होतं, वटवृक्ष एकदम. आणि मागे झालेल्या त्या तोकते वादळामध्ये ते एक म्हणजे असं खाली पडलं, जमिनीत झालं आणि बरोबर याच्या समोर इथे हा असा स्टेज होता. तिथे गावातले सगळे सण किंवा दशावतार नाटक काय असतील ते इथे प्रोग्राम्स व्हायचे. आता कधी आहे दशावतार नाटक? महिन्यात आहे अष्टमीला आता दशावतार होणार. मग तेव्हापर्यंत थोडं थोडं आता काढायचा विचार चालला प्रत्येकाचा. हा आता तेव्हा तो वार्षिक त्यांचा वार्षिक असतो या देवाचा. पण हे वटवृक्ष एवढं पडलं तर ते माडाच्या झाडांना काय झालं? माडाच्या झाडांना काय इजा झालेली नाही. इवन इथले ग्रामस्थ आहे त्यांना काही इजा झालेली नाही. आणि योगायोगाने ते इकडे कलंडलं, देवाच्या इकडे म्हणजे त्या मंदिराच्या छत उभारलं आहे तिकडे गेलं नाही. असं या बाजूला आपल्या कशी दिशा या बाजूलाच बदलली या वटवृक्षाने. सांगायचं एवढंच की त्याने आपलं म्हणजे इकडेच कळलं, त्याला त्रास दिला नाही की इथं की ग्रामस्थांना नाही दिलं की इतर झाडाला नाही त्रास दिला, इतर झाडाला. हो बरोबर. या जुवा बेटवर आपल्याला सगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळाली. माडाची झाडं, सुपारीची झाडं, केळीची झाडं, इवन भात शेतीसुद्धा केली जाते. अंजीर बघितलं, त्यानंतर चिकू, जेवढी झाडं म्हणजे जे आहे ते इथे पिकतं आहे. आणि इकडचे लोक त्यांचा हाच मेन व्यवसाय शेती. आणि मुख्य काय, बाजूला खारं पाणी आहे तरी ह्या गोड्या पाण्यांमध्ये ही सगळी जीवसृष्टी चांगली सुंदररित्या उगवते आणि भरभराट करते इथे. आता व्यवसाय पण बघा, सुरुवातीला माडीचा व्यवसाय आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं केरसुनीचा व्यवसाय करतात, त्यानंतर मच्छी मार्केट, मासेमारी चालत आहे. पुढे आपण गेलं तर तिथे रिसॉर्टसुद्धा आहे, म्हणजे होमस्टेसुद्धा आहे. आणि त्या असं सुविधा आहेतच, त्याचबरोबर शाळेची सुद्धा व्यवस्था आहे. पहिली ते चौथी शाळा आहे. फक्त एकच आपल्याला बघायला नाही मिळालं, ते म्हणजे आरोग्याच्या सोयीसाठी, म्हणजे आरोग्यासाठी ते कुठचाही दवाखाना वगैरे नाही आहे. इमर्जन्सीसाठी हे लोक काय करतात, त्यांना बोटीशिवाय दुसरा पर्याय नसतो. तेच आपल्याला इथे फक्त बघायला मिळालं नाही, बाकी सर्व गोष्टी इथे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे हा, त्याच्यात बसवायचं कोणाला तरी आणि ओढायचं आणि ओढायचं गाडी झाली. हा हे तेच होतं ना त्यांना, ते उलट मच्छर बसला डोक्यावर. भात केलं काही नाही ना, सुपारी खाली येऊ दिसले. याचं मार्केट कुठे असले तर सांगा, कसे किलो आहेत ते कणकवलीला? हो हो चालेल. लोक पाठ लांब नका, दिलं दणकन मजबूत देणार.
खंड किती वाटते लाईफ सांगायची म्हणजे ना हे कशाचे आहे ना ते कल्पवृक्षाचे म्हणजे माडाचे याला पिढी भरपूर पिढ्यान पिढ्या जातात म्हणजे जवळजवळ आता काका होते किती 1920 साल किती थंड वाटते घर यार या जुवा बेटवरील सगळी लोक खूपच प्रेमळ आहेत जिथे जाऊ तिथे सर्वजण असे आपुलकीने या बसा म्हणजे आपुलकीने विचारतात जुवा बेटवरील नाही तर पूर्ण कोकणातली सगळी लोक ही प्रेमळ आहेत जशी इकडची निसर्ग सौंदर्य आहे सुंदर त्याचप्रमाणे ही लोकसुद्धा खूपच सुंदर आहेत तर आज सकाळपासून आम्हाला जुवा बेटवर या आनंद गोलतकर सरांनी खूप फिरवलं आहे इकडे आणि तुम्ही जर जुवा बेटवर आलात ना तर आधी पहिले यांना भेटा दिवसभर फिरत आहेत आमच्याबरोबर आणि पायात त्यांनी चप्पल पण घातली नाही आहे असेच फिरत आहेत तर काय सांगाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जर ते इकडे यायचे असतील त्यांना तर त्याने या मी आधी पहिलं सांगू इच्छितो की या बेटावर येऊन त्यांनी या निसर्गाचा आस्वाद घ्यावा घेता घेता त्यांनी आस्वाद घ्यावा की फिरून जावं राहायचं त्यातलं इथलं गावच्यांचं राहणीमान कसं आहे ते हे करायचं आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जे कोकणातलं अंदमान निकोबार आहे ते मी आम्ही आहे ग्रामस्थांच्या मार्फत इथे आम्ही हेच मानतो हेच कोकणातलं अंदमान निकोबार बेट आहे खरंच हे एक अंदमान निकोबार असल्यावर काय इथे गाड्या येत नाही आहेत पोल्युशन नाही आहे आवाज नाही आहे कोणाला टेन्शन नाही दगदग नाही आहे की हे पकडायचं ते पकडायचं निवांत शांतपणे इकडच्या निसर्गाचा आस्वाद घेऊन सगळे आरामात इथे आहेत बरोबर आणि सांगू इच्छितो की हे नॅचरली जे आहे ते आपल्याला जवळपास कुठे भेटणार नाही आधी तुम्ही आता इथे आलात तर तुम्हाला बाहेरून आल्यानंतर कसं इथे आल्यावर वाटलं की तुम्ही तहान भूक हरला बरोबर आम्ही भर बाऱ्याच्या उन्हात फिरतोय पण आम्हाला अजिबात वाटलं नाही आल्यानंतर तुम्हाला तहान भूक हरून गेलात तसेच तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही म्हणणार अरे किती 3 वाजले 4 वाजले मग आपण तहान नाही भूक नाही आम्ही मजा केली आस्वाद घेतला एन्जॉय केली बरोबर तसंच तुम्ही इथे येऊन एन्जॉय करा आणि काहीतरी प्रगती होऊन दे ह्या गावाची हीच इच्छा व्यक्त करतो आणि संपवतो थँक्यू थँक्यू आटा पिठ होता आम्हाला पाणी घालून नारळाचं पाणी द्यायचं काठी पोचत नाही म्हटल्यावर आता ते वर जात स्वतःहून पाणी तरी येतच येऊन जाणार लाव तोंड पूर्ण असं नाही तिथं फुटलंय तोंड लाव फुटलंय तोंड लाव नाही त्या बाजूला आहेत ती चस्काला पाणी तरी ते पाणी काय रोज तिथं वरती होती आता वेळ तुमचा पण झाला चस्का लागला आणि गोड आहे ते खास ठेवले कोणासाठी आहे पाहुणी येणार ना माझी मेहनत आहे ना याची यायला उभं नाही तुला कधी आहे का आम्ही आता निघालो आहोत आणि त्या काकांनी आम्हाला होडीतून इथे सोडलंय आणि आता पुन्हा ते जात आहेत आमच्यासाठी ते थांबलेले म्हणजे जेवायला जाणार होते ॲक्च्युली पण आमच्यासाठी ते थांबलेले खास आम्हाला इथे सोडायला आणि चला बाय बाय जुवा बेट तर या जुवा बेटवर
ची जी माणसं आहेत ती खूपच प्रेमळ आहेत. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, सगळेजण आम्हाला आपुलकीने बोलवत होते, जेवून जेवायला थांबा, पुन्हा वेळ काढून या. त्यामुळे ही खूपच प्रेमळ अशी माणसं आहेत आणि इथे कुठचंही प्रकारचं प्रदूषण होत नाही आहे, कारण जायचं असेल तर होडीनेच जावं लागतं. मोबाईलची किरकिर नाही आहे, दगदग नाही आहे, एकदम निवांत आहे, शांत आहे. आणि एवढं शांत वातावरण असल्यामुळे इकडून लांब जरी माणूस असेल तरी आपण इझिली त्यांना हाक मारू शकतो, फोन कॉल्सची पण काही गरज नाही आहे, व्यवस्थित क्लिअर ऐकायला येतो. आणि आता भर 12 उन्हात आम्ही फिरत होतो, आम्हाला अजिबात काहीच जाणवलं नाही आहे. आणि सगळीकडे सगळ्या झाडं होती आणि आतमध्ये आपण जातो आहे, मोठमोठे वाडे, त्यांचे घरं एवढी मोठमोठी आहेत, उंच आहेत घरं. सो खूप असं वेगळंच लाईफ आहे इकडचं आणि वेगळंच कल्चर पाहायला मिळालं. तुम्ही नक्की या इकडे, तुम्हाला खूप आवडेल हे बेट. आणि त्याचबरोबर एक चांगलं म्हणजे इथे राहायची आता त्यांनी सोय केली आहे, पुढे होणार आहेत. सध्या तरी 2 स्टे आपण बघितले रिसॉर्टला, तर त्यामुळे तुम्ही एक दिवस स्टे करायलासुद्धा येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता फॅमिलीबरोबर. मेन चुलीवरचं जेवण खाऊ शकता, मासे हवे तर मासे, चिकन हवं तर चिकन, भाकऱ्या, सगळं एकदम पारंपरिकरित्या आणि एकदम नॅचरल. फळं माडाच्या झाडांमधनं फ्रेश पाणी. हा तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.